आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निपाणी शहर बदलण्यासाठी आणि विकास कामाची पूर्तता करण्यासाठी निवडून द्या विनायक कमते. निपाणी शहराचा विकासाचा वेग मंदावला आहे. शहराचा संपूर्ण विकास होण्यासाठी, निपाणीचे रूप बदलण्यासाठी प्रचंड मताने निवडून द्या असं आवाहन प्रभाग क्रमांक 2 भाजपाचे उमेदवार विनायक कमते यांनी केलं आहे. न्यूज नेटवर्क मध्ये कमते साहेब आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. 2013 या भागाचं आमदार जोल्लेवाणींनी नेतृत्व स्वीकारलं होतं, जनतेने त्यांना निवडून दिलं होतं आणि त्यांनी जनतेला जी आश्वासन दिली होती त्या आश्वासनाची पूर्तता केली म्हणून 2018 पुन्हा एकदा त्यांना जनतेने संधी दिली. तशीच आज तुम्हाला जर जनतेने जर संधी दिली तर आपण त्या संधीचं सोनं करणार काय? होय, निश्चितच करणार. जसं जोल्लेवाणींनी जे काय काम बोललेलं त्याप्रमाणे करून दाखवलं तसं मी पण त्यांच्या पायावर हे पावलावर पाऊल ठेवून मी ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. आज 31 जी निवडणूक होत आहे या निवडणुकीच्या अनुषंगानं आपण जनतेला काय आवाहन करणार या ठिकाणी? जनतेला मी एवढंच आवाहन करतो की एक वेळ कमळला निवडून पूर्ण सत्ता वहिनींच्या आणि अण्णांच्या हातात द्या. मग निपाणीचे जसं बाकीच्या खेड्यांचा प्रमाण विकास झालाय त्याच्यापेक्षा जास्त निपाणीचा विकास होईल याची मी तुम्हाला ग्वाही देऊ शकतो. धन्यवाद कमते साहेब. महान कार्य न्यूज नेटवर्कच्या मुलाखतीमध्ये आपण या ठिकाणी सामील झालात. आम्ही विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिलात त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. धन्यवाद. तर महान कार्य न्यूज नेटवर्कमध्ये या ठिकाणी विनायक कमते साहेब आपलं स्वागत आहे. 31 निपाणी नगरपालिकेची या ठिकाणी निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या अनुषंगानं भाजपाने आपल्याला वॉर्ड नंबर 2 उमेदवारी दिलेली आहे. एकूणच या निवडणुकीसाठी आपण आपला अजेंडा काय आहे, जाहीरनामा काय आहे, आपण कोणता जाहीरनामा घेऊन या निवडणुकीला सामोरं जात आहात काय सांगाल आपण या ठिकाणी? वॉर्ड नंबर 2 ज्या काही समस्या आहेत, रस्ते, गटर, उद्यान निर्मिती, त्यासाठी जे जे काय लागेल ते मी सर्व करायला तयार आहे. आणि अशोकनगरमधील मेन जो प्रॉब्लेम आहे, पाणी रात्री 3 येते, ती समस्या आहे ती त्यांना दिवसाचं पाणी द्यायची माझी योजना आहे. त्यासाठी जे काय करायला लागेल ते मी वहिनींच्या माध्यमातून आणि नगरपालिकेच्या माध्यमातून जे मला शक्य आहे ते मी करून दाखवेन. आपण या ठिकाणी गेली 10-15 भाजपाचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून काम करत आहात. आपल्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी पक्षानं उमेदवारी दिलेली आहे. पक्ष वाढवण्यासाठी आपला या ठिकाणी काय उपक्रम राहिला आहे, पक्ष वाढीसाठी आपण काय केलात नेमकं? ज्या ज्यावेळी अण्णा वहिनींनी जे आम्हाला कामं सांगितले ते पेन्शन योजना असू देत किंवा बाकीच्या जे काही योजना सरकारी योजना असतील त्या त्या लोकांच्या पर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जे जे अण्णा वहिनींनी कार्य सांगितले ते आम्ही तत्परतेनं पार पाडलेलं आहे. महान कार्य न्यूज नेटवर्क मध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा ही चर्चा असं चालू आहे.